कठोरता असती तर मी नेत्याचे आशीर्वाद घ्यायला आलोच नसतो. चहा प्यायला आले, भेटले, त्यांना मी कृषी महाविद्यालयाचा विषय, बालाजीराव कल्याणकर पुढे गेले ते आहेत, राजेश पवार आहेत, सर्व ओके आहे. हो पवार साहेब, अरे हात कळतो निकोला. शंकरराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश, फार जुनी गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वी, आणि मित्रत्वाचे संबंध आहे. त्यामध्ये कुठलाही सरकार कुठल्याही पक्ष जरी असले व्यक्तिगत संबंध त्याच्या पलीकडे असतातच ना व्यक्तीला, त्यामुळे तो विषय नाहीच आहे. आज त्यांना मला पण शुभेच्छा आहे. त्यांनी महत्त्वाचं पद सांभाळलेलं आहे, कारभार त्यांच्याकडे आहे. राज्यामध्ये झाली अतिवृष्टी, नुकसान, हे जे प्रत्यक्ष फिरून पाहणी करतायत त्यांना जाणीव आहे, आणि मला अपेक्षा आहे की निश्चित ते चांगलं काम करतील. मला शुभेच्छा द्या. राजकीय काय चर्चा झाली? हल्लीच्या राजकारणात असं दिसत नाही, मैत्रीपूर्व संबंध दिसत नाही, वैयक्तिक कारवाया होत आहेत. पण माझी भूमिका पहिल्यापासून आजही तशीच आहे की ठीक आहे, पक्षीय भूमिका माणसाला पक्ष म्हणून जी काही घ्यायची ती घेणं अपेक्षितच आहे, पण माणसाच्या व्यक्तिगत संबंधामध्ये त्याच्यामध्ये कुठला म्हणजे वैचारिक मतभेद असावे, व्यक्तिगत नसावे. तशा राजकीय काय चर्चा झाली का? चहा प्यायला आले, भेटले, त्यांना मी कृषी महाविद्यालयाचा विषय, बालाजीराव कल्याणकर पुढे गेले ते आहेत, राजेश पवार आहेत, सर्व ओके आहे. मध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांचा फार मोलाचा, माझ्या राजकीय जीवनामध्ये जे मी पर्यंत पोहोचलो त्यांचा मोलाचा, त्यांची मार्गदर्शनाखालीच मी अनेक वर्षे काम केलं. आजही त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मराठवाड्याच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांना फार जाणीव आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. यासाठी मी त्यांचा आशीर्वाद प्लस काही त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याच्यावर निश्चित महाराष्ट्रामध्ये पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न एक कार्यकर्ता या नात्याने करत. कटुता जे आणतायत आता राजकारणात, त्यांना काय संदेश द्या? कटुता असती तर मी नेत्याचे आशीर्वाद घ्यायला आलोच नसतो.